न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे, मी मोहसिन अहमद खान। बातमीपत्राची सुरुवात करूयात सुपर फास्ट बातम्यांनी। आज सोमवारी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांची होती उपस्थिती। पैठणच्या कारागृहात कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल एका खून प्रकरणात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला परभणीचा कैदी अशोक दत्तराव भोंगाणे कारागृहातून फरार। पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज सोमवारी परभणी जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय संपामुळे महसूल विभागाचे कामकाज झाले दिवसभर ठप्प। परभणी जिल्ह्यात सोमवारी 117 जणांच्या तपासणीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही। फक्त 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। परभणी शहरासह जिल्ह्याभराच्या तापमानात मोठी वाढ। पारा पोहोचला 40.2 अंशावर। पालम तालुक्यातील पेठशिवणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुतगिरणीला रविवारी लागली आग। अंदाजे 5 कोटी रुपयांचे नुकसान। आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या। सेलू शहरातील राजीव गांधी नगरात आज सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास पती आणि पत्नीचे मृतदेह पद्धतीने आढळून आले। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पती अर्जुन गणेश आवटे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी प्रियंका हिचा मृतदेह पलंगावर आढळला। अर्जुन गणेश आवटे हा रिक्षा चालक आहे। तो पत्नी प्रियंका सोबत राजीव गांधी नगरात रविवारी रात्री जेवणानंतर दोघे पती पत्नी एका खोलीत झोपले। सकाळी लवकर न उठल्याने बहिणीने कडी वाजवली तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर दोघांचे मृतदेह आढळून आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाढेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही। हिंगोली जिल्ह्यातील संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव यात्रेस आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे। एकादशी निमित्त सकाळी संत नामदेव मंदिरामध्ये तहसीलदार यांच्या मार्फत मंडळ अधिकारी पार्क परिष्ठकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यावेळी संस्थांचे सुभाष हुले, दाटेगाव येथील सरपंच विठ्ठल माने, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे, कवी शिवाजी कराडे, नरसी येथील तलाठी वानोळे, कांता गवते यांच्यासह अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकादशी असल्यामुळे अनेक भक्तांनी नरसी नामदेव येथील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या। भक्तांची मोठी गर्दी पाहता नरसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिरी यांनी सकाळपासून मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। नरसी नामदेव येथे दाखल झालेल्या भक्तांसाठी एकादशी निमित्त मोठ्या मोफत फराळाची व्यवस्था संस्थानातर्फे करण्यात आली। यावर्षी नरसी नामदेव येथील ही यात्रा 15 दिवस भरत असते, पण मागील 2 वर्षापासून कोरोना संकटामुळे ही यात्रा ठप्प होती। आपण पाहूयात यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांनी काय दिली आहे प्रतिक्रिया। नमस्कार, मीना बालाजी बगाडे वाशिम इथून आलेली आहे। आमच्या भजनी मंडळाचं नाव वाळकेश्वर भजनी मंडळ आहे आणि आम्हाला कोरोना काळामुळे आम्ही 2 वर्ष झाले वाट बघून होतो की आम्हाला नरशीला कधी जायला भेटते, कधी आम्हाला ते सेवा करायला भेटते, असे आम्ही खूप खूप वाट पाहून थांबलो होतो सगळेजणं। पण कोरोना काळामुळे 2 वर्ष बंद असल्यामुळे आम्ही इतके कंटाळून गेलो होतो की आम्हाला वाटत जाय कधी कधी हे चालू होते आणि कधी नाही। आम्हाला खूप उल्हास आहे सर, आमच्या सगळ्या महिलांना खूप उल्हास आहे प्रत्येक याचा यात्रेचा। नामदेव नरशीला आम्हाला यायची खूप इच्छा होती आणि नरशी नामदेवाचं इथं येण्याचं म्हणजे खूप सुंदर हे मंदिर सगळं परिसर आणि इथले लोक खूप काही असे एकादशीला खूप गर्दी असते इथं। आम्ही नेहमी पहिले माझं माहेर इथंच जवळ आहे, आम्ही प्रत्येक एकादशीला येत जाऊ इथं लहानपणापासून। आणि आमच्या सगळ्या महिलांची इच्छा होती की नरशीला यायचं म्हणजे यायचंच। आणि नामदेव महाराजाचं एकदम कार्य चांगलं, ते संत असे होते की काही त्यांना सांगायचं म्हणजे असं की खूप श्रेष्ठ संत होती। आणि इथं विशेष म्हणजे हे नदी जे आहे ना ते पूर्ण इतकी श्रेष्ठ आहे की सगळे इतर महाराष्ट्रातले लोक इथं येतात, गोरगरीब की पंढरपूरला यायला जाऊ शकत नाही म्हणून इथं आपले हे घेऊन येते।
रविवार 27 मार्च रोजी परभणी शहरातील वीरगुणात सभागृह येथे धम्म मैत्री संवाद अभियान व कास्ट ट्राइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम यांच्या वतीने संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला उद्घाटक म्हणून डॉक्टर विजय माखणीकर तर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे, सत्कार मूर्ति व वक्ते म्हणून निवृत्त जिल्हाधिकारी ई छेड खोब्रागडे व प्रमुख अतिथि म्हणून गजेंद्र लोंढे आदींची उपस्थिती होती। या संविधान परिषदेत अधिकारी वर्गाची संवैधानिक जबाबदारी या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी डॉक्टर सुरेश शेळके, डॉक्टर सुनील जाधव, कोषागार अधिकारी ज्योति बगाटे आदि मान्यवर उपस्थित होते। या संविधान परिषदेचे निमंत्रक संजय बगाटे, सुरेश हिवाळे हे होते। आपल्या विविध मागण्यांसाठी आज सोमवार 28 मार्च रोजी कामगारांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बर उन्हात आंदोलकांनी काढलेल्या या मोर्चातील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी पेंडॉल टाकण्यास परवानगी न दिल्याने उन्हात बसूनच आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांचा निषेध केला। हम्माडी, माथाडी मजदूर, अंगणवाडी सेविका व मदतनीसही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। कॉम्रेड राजन क्षीरसागर, कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, मुगाजी बुरुड, नवनाथ कोळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शनिवार बाजारापासून हा मोर्चा सुरू झाला। कोल्हापूरचे कामगार नेते कॉम्रेड नामदेव गावंडे यांच्या निधनाबद्दल सर्व आंदोलकांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळेस कॉम्रेड राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, नवनाथ कोळे आदींनी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांना मार्गदर्शन केले। माफिया प्रकारचे खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा, सार्वजनिक मालमत्ता कोडीमल भावाने विकणे बंद करा, 44 कामगार कायदे रद्द करण्याचा निर्णय रद्द करा, 12 तास कामाचा आदेश रद्द करा, केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व खात्यांमध्ये तात्काळ नोकर भरती एकाच परिषदेद्वारे चालू करा, नोकरी आणि रोजगाराचा हक्क देणारा कायदा करा, बेरोजगारांना नोकरी द्या, कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करा। या मागण्यासाठी मराठवाडा हमाल माथाडी मजूर युनियन, लालबावटा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन, परभणी हिंगोली जिल्हा गट सचिव कर्मचारी संघटना, फेरीवाला व छोटे व्यावसायिक संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, MSEB वर्कर्स फेडरेशन आदी संघटने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग 3, अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना पोस्टमेन ATS वर्ग विभागीय शाखा परभणीच्या वतीने 2 दिवसीय देशव्यापी संप सुरू असून परभणी शहरातील शनिवार बाजार येथे आंदोलक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, आपल्या मागण्या मान्य करण्यासंबंधी घोषणाबाजी केली। नवीन पेन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना पूर्ण संचयित करा, कोणतीही ठेव नसल्यास रुपये द्या, तसेच खाजगी करण्याचे हालचाल आणि फ्रँचायझी आउटलेट्स उघडणे बंद करा आणि डाक मित्र योजना मागे घ्या, तसेच नागरी विभागाच्या सवर्ग पुनर्रचना समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा। यामध्ये नागरी शाखा कर्मचाऱ्यांचा समावेश, पोस्टल विभागा परीक्षा पोस्टल नागरी शाखांच्या सुधारण्याची अंमलबजावणी करा, तसेच पार्सल वितरणासाठी नोडल वितरण केंद्र आणि मध्यवर्ती वितरण केंद्रे वेगाने वितरण करणे बंद करा, तसेच युनियन पदाधिकाऱ्यांना 2 टर्न पदावर राहण्यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश मागे घ्यावेत आणि CS आचार अधिनियम 1964 नियम 15A(c)ची अंमलबजावणी करा, संघटनावरील हल्ले थांबवा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी कॉम्रेड BB इंगोले, कॉम्रेड प्रकाश उदरवार, कॉम्रेड BR शिंदे, मोहम्मद अय्यूब, RD देशमुख, RA सय्यद, KM कुलकर्णी, PK नकाते आदींसह कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। मागील 25 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा सचिव यांच्या पातळीवर व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालकांचे यांच्या उपस्थितीत वीज उद्योगातील संघर्ष समिती व कंत्राटी संघटना कृषी समितीच्या 39 पदाधिकाऱ्यांशी मागण्यांसंदर्भात ऑनलाईन चर्चा केली। सर्व संघटनांनी 9 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या या 2 दिवसीय संपाच्या नोटिसीवर 1.5 महिन्यांपर्यंत कोणतीही चर्चा न करता ऐन संपाच्या तोंडावर व्यक्तिशः बैठक न घेता ही ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आल्याने नाराजगी व्यक्त केली व याबाबत शासन व व्यवस्थापकांनी
संप आंदोलनाच्या गंभीर फणाकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल सभेत निषेध नोंदवण्यात आला। देशातील संपूर्ण वीज उद्योगाचे खासगीकरण करण्याच्या दृष्ट हेतूने केंद्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत संशोधन बिल 2021 महाराष्ट्राच्या 6 जलविद्युत केंद्रांचे खासगीकरण स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय तीनही कंपन्यांमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण 30,000 कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण रिक्त जागांवर भरती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण व धोरणात्मक प्रश्नांवर वीज कामगारांच्या 2 दिवसीय संप सुरू असून आज सोमवारी संपाचा 2रा दिवस आहे। कर्मचाऱ्यांवर लादलेला आहे कारण मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून सर्व संघटनांनी नोटीस दिली होती त्यावर समाधानकारक उत्तर नाही मिळालं आणि खाजगीकरणाचं जे धोरण आहे ते सरकार रद्द करत नाही या विरोधात हा राज्यव्यापी संप 28 आणि 29 तारखेला आम्ही करत आहोत आणि याची सर्व जबाबदारी सरकारची आहे कंपनी प्रशासनाची आहे आणि याला आम्ही कोणी जबाबदार नाही तर केवळ कंपनी प्रशासन आहे। आज जो काय कायदा सुव्यवस्थेचा आणि विजेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्व जबाबदारी सरकारची आहे। आम्ही कर्मचारी आमच्या न्याय हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत सरकारने याची गंभीर दखल घ्यावी। आज 95% लोक संपामध्ये आहेत। हिंगोली जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून मागील 1 वर्षाच्या काळामध्ये गहाळ झालेल्या 35 मोबाईलचा शोध घेऊन ते सर्व मोबाईल आज सोमवारी मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। मागील वर्षभरामध्ये मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी हिंगोली जिल्हा सायबर सेलच्या पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे आल्या होत्या। पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गहाळ मोबाईलबाबत सायबर सेल प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे यांना सायबर येथील एक पथक तयार करून या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यावरून सायबर सेल पोलीस पथकाने गहाळ मोबाईल अगदी छाननी करून त्यासंबंधी तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल संदर्भाने अद्ययावत माहिती हस्तगत केली। सदरिलोक हस्तगत केलेल्या माहितीवरून मोबाईल हे विविध ठिकाणी कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आल्याने सायबर पथकाने अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे 39 विविध कंपनीचे मोबाईल हस्तगत केले। आज सोमवारी हे सर्व मोबाईल मूळ मालकांना वितरित करण्यात आले। यापूर्वी सुद्धा 36 मोबाईल चा शोध सायबर सेलने घेतला होता वारदारांना हे मोबाईल परत करण्यात आले होते। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक नितीश देशमुख स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय उपनिरीक्षक शिवसाम घेवारे सायबर सेलच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे प्रमोद थोरात प्रकाश झाडे दत्ता नागरे रमा ठोके रोहित मुदिराज सुमित ताले इरफान पठाण यांच्या पथकाने केली। आणि आजच्या या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।